नमस्कार, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे दसरा. मित्रमैत्रिणी, माझ्या सगळ्या ताईंना मावशींना विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर हा दसऱ्याच्या दिवशीचा व्हिडिओ आहे, पण दुसऱ्या दिवशी तुमच्यापर्यंत येईन, कारण दसऱ्याच्या दिवशी खूप घाई गडबड असते, खूप कामं असतात, त्यामुळं काय होतं व्हिडिओ एडिट करायला अपलोड करायला वेळच मिळत नाही. कारण माझ्या ताईंना मावशींना मैत्रिणींना माहिती आहे घरामध्ये किती कामं असतात सणासुदीचं, त्यामुळं आदल्या दिवशीचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी तुमच्यापर्यंत येतो. असं सणसुद्धा असलं नाही की कामं असतात ना घरामध्ये, तरी पण मी असं लवकर उठते, म्हणजे पटपट कामं आवरतात. तर मी उठले साडेचार वाजता उठले हो, आणि उठल्यानंतर आंघोळ वगैरे झालं, बाहेर आले, झाडून झुडून आंघोळीच्या आधीच मारलं होतं, कारण बऱ्याचशा माझ्या ताई मावशी बोलतात की आंघोळीच्या आधी झाडू मारत जा. तर झाडू मारून मी आतमध्ये गेले लगेच आणि आंघोळ केली, बाहेर आले आणि तुळशीला दिवा लावा म्हणलं. तर अंधारात 30 तास तुळशीला दिवा लावला ना, उजेड पडूपर्यंत बराच वेळ दिवा तेवत राहतो, तुळशीजवळ छान वाटतं. आणि 2 टाईम आपण तुपाचा दिवा लावला तुळशीला चांगलं असतं असं म्हणतात. तर तुपाचा दिवा लावला, मी तुळशीची पूजा करून घेतली आणि बाकीचं आता मग मी रांगोळी वगैरे काढून घेते. तर हे बघा, सगळीकडं अंधारच आहे. तर आता 5:15 वाजलेत आणि फौजीसाहेब असं सणसुद्धा असले ना, ते सुद्धा ड्युटीवरून लवकरच येतात. रात्रीचं नाईटला जावं लागतं ना, तर ते नाईटला गेले होते आणि मला सणासुदीचं असं बाहेर आवरावं लागतं ना, तर ते बोलतात एकटी बाहेर नको येत जाऊ, अंधार असतो आणि एकंट घर आहे ना, तर भीती वाटते. ते बोलतात मी असल्याशिवाय बाहेर अजिबात येऊ नको. मग ते सुद्धा 5:15 ड्युटीवरून आलेत आणि ते पण माझ्या आसपासच इथे येतात. तर झाडांना पाणी घालत होते ते आणि मला म्हणले की तू हळदीचं लेपण तुला काय करायचं आहे साडा रांगोळी ते कर, तोपर्यंत मी झाडांना पाणी देतो. तर ते झाडांना पाणी देत होते. तर मी म्हटलं हळदीचं लेपण करून घ्यावं आधी आणि बाहेर थोडंसं सारवायचं आहे, तर शेण आणावं लागेल, उजाडलं ना मग मुलं शेण घेऊन येतील. तर इथं जनावर चरायला येतात, मला शेण मिळालं असतं, पण मी काल गावाला गेले होते ना, तर कालचा व्हिडिओ मी आज अपलोड केला होता दसऱ्याच्या दिवशी. तर त्याच व्हिडिओला बऱ्याचशा ताई बोलल्या की तू दसऱ्याच्या दिवशी गाड्या नाही धुतल्या का. तर ताई तो दसऱ्याच्या दिवशीचा व्हिडिओ नव्हता, दसऱ्याच्या आदल्या दिवशीचा होता. मी गावाकडे गेले होते, तो व्हिडिओ मी दसऱ्याच्या दिवशी अपलोड केला. आणि हा दसऱ्याच्या दिवशीचा व्हिडिओ मी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अपलोड करते. तर ज्या दिवशी व्हिडिओ शूट केला ना, त्याच दिवशी मला व्हिडिओ अपलोड करायला जमत नाही, कारण घरातली भरपूर कामं असतात त्यामुळं. तर हे पहा, म्हणजे हळदीचं लेपण करूपर्यंत उजडायला पण लागलं आहे. तर बायका संध्याकाळचं फिरायला येतात ना, तर त्या सगळं शेण घेऊन गेलं होतं, मला शेणच मिळालं नाही गावाला गेल्यामुळं मला. आणि मग पाठीमागं एक ताई आहेत ना, त्यांच्याकडं गाई आहे. तर मुलं आता अजून झोपलेले आहेत, ते उठले ना मग पाठीमागच्या ताईंकडं त्यांना शेण आणायला पाठवते, त्यांच्याकडं शेण मिळून जातं कधी पण. तर शेण आणलं ना, पुढं मी थोडंसं सारून पण घेईन. तर हे बघा, हळदीचं लेपण करून घेतलं, मी थोडीशी रांगोळी काढली, जास्त मोठी नाही काढत, म्हणजे पायाने पुसले जात नाही ती. तर सुपारीवरची रांगोळी माझी फेवरेट आहे, त्याच्यामुळं एकदम पटकन झाले पण जाते ती. तर ती हळदीचं लेपण रांगोळी काढली मी आणि थोडंसं हळदीने सारून घेतलं रांगोळीसाठी. मी बाहेरचं थोडंसं आवरूपर्यंत मुलं उठले होते, त्यांना मी चहा करून दिला आणि त्यांना चहा करून देऊपर्यंत बरंच ऊनवरती आलं होतं, कवळकवळं ऊन पडलं होतं. मुलांनी मला शेण आणून दिलं, मी लागले बाहेर सारवायला. तर माझा भाऊ घरीच आहे, आज दसरा पण आहे आणि शनिवार पण आहे, त्याला सुट्टी आहे ना. तर बाहेर मी असं काही काम करायला लागले ना, तो पण मध्ये असं लुडबुड करतो, मला काही ना काही करू लागतो. तर मी सारून घेत होते आणि तो खरटेने मस्त झाडून घेत होता, बाहेर सगळा कचरा झाडून घेतो म्हणलं छान वाटन. तर हे पा, सारून घेतले किती छान वाटतंय. तर असं सणासुदीला थोडंसं सारून घेतलं ना, समोर खूप भारी वाटतं. तर माझं सारून झालं बाहेरचं आणि फौजीसाहेब बोलले मी आता मोठी गाडी घेऊन जातो आणि प्रेशर पॉईंटवरून गाडी प्रेशरने मस्त धुवून आणतो. तर माझा भाऊ फौजीसाहेबांना काय म्हणतो की कशा लवकर फालतू पैसे घालता, आपण घरीच धुवू, आपल्या बोरला किती पाणी आहे, प्रेशर भरपूर आहे पाण्याला, मग आपण सगळ्या गाड्या घरीच धुवून काढू. तर मग माझा भाऊ आणि फौजीसाहेब लागले गाड्या धुवायला. बघा, सारून घेतलंय आज मस्त शेणाने. तर ऊन एकदम मस्त ऊन पडलं होतं, पण आता इतकं आभाळ आलं नाही, हे बघा सगळं झाकळून आलं आहे, अजिबात ऊन नाही आहे. हे बघा, आज दसरा आहे, सगळ्या गाड्या धुवून काढतात ते. तोपर्यंत माझं घरातलं देवपूजा स्वयंपाक सगळं आवरते, तर मी देव काढलेत आता उजळायला आणि एकीकडे स्वयंपाक पण चालू आहे. तर असं घरातलं आवरून घेते मी आता. नौटंकी दात इचकीच आहे मला बघून. याला नाश्ता वगैरे करूपर्यंत घरात येणं सगळे सारवलेलं सुकून गेलंय, थोडं थोडं राहिलंय सुकायचं. शेणावर सारवल्याच्या पाणी नका टाकू बरं का, सारवलंय ना मी, याच्यावर पाणी नका टाकू. हे सारवलेलं
आणि इथं हळदीनीचे मी सारवले थोडंसं रांगोळी काढायला. तर ह्या दोन्हीची रांगोळी मी एकदाच काढन थोड्या वेळाने. थोडंसं घरातलं आवरलं ना, देवपूजा झाली ना मग. तर हे पा हळदीने सारवलेलं मस्त सुकलं आहे आणि ते शेण असं थोडंसं सुकायचं राहिलं आहे. कसं ते थोडंसं ओलं राहिलं ना शेण, त्याच्यावरती आपण रांगोळी काढायला बसलो ना मग काय होतं, अंगाला ते शेण लागलं जातं. त्याच्यामुळे म्हटलं व्यवस्थित जरा थोडंसं सुकून द्यावा आणि मग रांगोळी काढावा. सर आता घरात बाकीचं भरपूर काम आहे, त्यावरून घेते. तर आज दसरा आहे ना, भाजी भाकरी वरण भात याचा मी मस्त नैवेद्य दाखवते देवांना. एकीकडं मी कुकर लावला आहे, तोपर्यंत देव उजळून घेते म्हटलं. तर देव उजळायचेत पण मला आणि पंचामृताने अभिषेक पण घालायचा आहे सगळ्या देवांना. तर हे सगळे तांदूळ आहेत ना अन्नपूर्णा देवीखाली, त्यानंतर दिव्यांच्या खाली, कलशाखाली सगळे तांदूळ मी आता पाखरांना बाहेर टाकून देते. नवरात्रामध्ये असं झाल्यामुळं मला काही घटस्थापना करता आली नाही, पण आता दसऱ्याच्या दिवशी सगळे देव मी पंचामृताने आंघोळ घालते, उजळवते त्यांना. आणि दसऱ्याच्या दिवशी देवी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत झोपत असते. असं म्हणतात की देवी 9 दिवस महिषासुराबरोबर युद्ध करते आणि 10व्या दिवशी सीमा उल्लंघन झाल्यानंतर देवी 5 दिवस कोजागिरी पौर्णिमेपर्यंत झोपते. त्यामुळं देवीचा टाकच आपण फक्त 5 दिवस झोपवायचा असतो. बाकीच्या देवांना आपण नित्याची जी रोजची पूजा करतो ना नित्यनियमाने, तर ती पूजा थांबवायची नसते, बाकीच्या देवांची पूजा करायची असते. बाकीचे देव ही झोपायचे नसतात असं म्हणतात. तर मी पण तसंच करते. आता देव सगळे उजळवते. हा स्प्रे पाठीमागं मी तुम्हाला दाखवलं होतं, भाऊजी साहेबांनी आणला होता हा. तर असा 1 मिनटभर हा स्प्रे मारून ठेवला ना देवांच्या विग्रहांच्या वरती, तर 1 मिनटानंतर देव असे धुवून काढायचे मस्त, तर एकदम चकाचक निघतात. हे पा स्प्रे मारला आहे मी आणि थोडंसं असं आता चोळून काढते देवांचे विग्रह. देवांना मी उजळवलं, त्यानंतर अभिषेक घातला, स्वच्छ कपड्याने कोरडे करून फॅनखाली थोडे सुकायला ठेवलेत. तोपर्यंत म्हणलं दाराला तोरण बनवून घेते मी. तर बाकीचं गाड्यांचे हार आम्ही करतो म्हणले फौजी साहेब आणि मुलं माझा भाऊ. पण दाराचं जे तोरण आहे ना ते मला त्यांचं नाही आवडत, कारण आंब्याचे पानं घालून करावं लागतं ना, तर त्यांना ते येत नाही. ते म्हणले तेवढं तू तुझं बनव बाई आणि बाकीचं आम्ही करतो, मग आमचं बनवलेलं तुला आवडणार नाही. तर मी हे पा असं पिवळे झेंडूचे फुलं आहेत ना मस्त वळलेत आणि त्याला आंब्याचे पानं लावते असं. तर आंब्याच्या पानांचा आणि झेंडूच्या फुलाचा मान असतो. दसरा म्हणलं की सरस्वती पूजन, लक्ष्मी पूजन, शस्त्रपूजन आणि गाड्या धुवायच्या, गाड्यांना हार घालायचे, आपल्या दरवाज्याला तोरण लावायचं आणि त्यातली त्यात आंब्याचं तोरण, आंब्याचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण याला खूप महत्त्व आहे. तर दसऱ्याच्या दिवशी ना आंब्याचे पानं घालून झेंडूच्या फुलांनी तोरण बनवलेलं लावायचं असं दरवाज्याला पण. आणि सरस्वती पूजनामध्ये आपल्या रोजच्या म्हणजे आपण पूजा करतो ना दसऱ्याच्या दिवशी देवांची, त्याच्यामध्ये सुद्धा झेंडूच्या फुलाचाच मान आहे. तर असं आणि त्यातले त्यात हे पा पिवळे फुलं आणि त्याच्यामध्ये जे आंब्याचे पानं हिरवे लावलेत ना, तर हिरव्याचं आणि पिवळ्याचं कलर कॉम्बिनेशन काय वेगळंच दिसतं, खूप भारी वाटतं. तर असं तोरण बनवते मी, खूप मस्त वाटतं मला, तर खूप आवडतं हे असं तोरण. म्हणजे आपण विकत जे आणतो ना त्याच्यापेक्षाही छान दिसतं हे. तर हे पा तोरण मस्त बनवले मी, मुलाला आता बांधायला होते मी दरवाज्याला. आणि बाकीच्या फुलं आमच्याकडे दे फौजी साहेब, माझा भाऊ बोलले आम्ही बाकीच्या माळी बनवतो, हार बनवतो गाड्यांच्यासाठी, तोपर्यंत तुझं तू काम करत बस. तर देव मी उजळून सुकायला ठेवलेत, तोपर्यंत आता हे तोरण झालं आहे. आता मी देवांची मांडणी करते मंदिरामध्ये, बाकीचं आवरून घेते, नैवेद्य दाखवते, मग संध्याकाळची पुन्हा तयारी करायची, आपल्या गाड्यांचं पूजन करायचं, त्यानंतर शस्त्रपूजन करायचं, सरस्वती पूजन. तर असं संध्याकाळीसुद्धा भरपूर कामं असतात. तर पहा तोरण किती भारी वाटतंय. आता तोरण बांधलं, मी चालले घरामध्ये बाकीची देवपूजा करायला, देवांची मांडणी करायला. तर फौजी साहेब काय बोलतात की जास्त काही टाईम झालेला नाही आहे, शेणाने सारावलं तुझं सुकलंय, तोपर्यंत तू आता इथं रांगोळी काढ आणि तुला रांगोळी काढूपर्यंत आम्ही पण हार बनवतो गाड्यांना. म्हणजे बोलता चालता तुझं काम होऊन जाईन आणि आमचं पण काम होऊन जाईन. तर मी लागले मग रांगोळी काढायला, ते बनवतात हार, छोटा मुलगा, माझा भाऊ आणि फौजी साहेब. आता मी तर रांगोळी काढते ना, तर तुम्हाला सुद्धा मी रांगोळी दाखवते, कारण बऱ्याचशा ताई आणि सुनीता विष्णू मावशी आहे ना, तर त्या पण म्हणतात की तू रांगोळी काढायला लागली ना आम्हाला पण थोडीशी दाखवत जा, म्हणजे छान वाटतं पाहायला. तर तुम्हाला मी थोडक्यात रांगोळी पण दाखवते आता. तर सरस्वती यंत्र आहे ना, तर ते मी आता ताटामध्ये काढून घेते. आधी पिवळी रांगोळी मी अशी थोडीशी टाकून घेतली खाली ताटामध्ये
आणि त्याच्यावरती सरस्वती यंत्र काढलं आहे आणि आपट्याची पानं काढते. तर पिवळ्या याच्यावर आहे ना म्हणजे खूप भारी वाटते रांगोळी. त्याच्यामुळे मी हळदीनेसुद्धा सारवत असते खाली आणि त्याच्यावरती रांगोळी काढते. हिरवं पिवळं लाल याचं कलर कॉम्बिनेशन खूप भारी वाटतं. मी रांगोळी काढत होते आणि भाऊजीसाहेब म्हणते हार बनवत होते ना गाड्यांना, तर जसं हार म्हणजे बनवायचं होईल तसं ते गाड्यांना बांधून पण देत होते. कारण म्हणले की आता शिराळा आलं आहे, ऊन पण नाही आहे, हार सुकायचे नाही, चांगले राहतील. आणि तितक्यात माहून गाई आली, तर जनावर चरायला आलेले आहेत ना आसपास, तर असं जनावर भरपूर चरायला येतात. तर म्हणले हार खाऊन जायची, त्याच्यामुळं बाहेरच एक जराला राखण बसावं लागेल. तर असं आहे, आमच्या इकडं जनावर भरपूर येतात चरायला ना, खूप भारी वाटतं. तर तुम्ही बघू शकता रांगोळी अशी काढली मी आणि तिथं अजून थोडीशी सजावट करायची, तर ती संध्याकाळी करण म्हणलं आता. तर ताटामध्ये सरस्वती यंत्र आणि झेंडूची फुलं आणि जास्वंदीची पानं लावलीत मी, खूप भारी वाटत होतं. बाहेर आली रांगोळी काढायला तर आमचा डॉगी डॉन आला आहे पहा. तर आम्ही काही पाळलेला नाही आहे हा, कोणीतरी पाळलेला येतो, पण असं तो फेरफटकेला किंवा आमची गाठ भेट घ्यायला का होईना असं तो येतो आणि खूप सारा लाड घालतो. खाऊन पिऊन मग जातो पुन्हा दुसऱ्या दिवशी येतो. तर तो पण आला होता माझ्याजवळ असा मस्त लाड घालत बसला होता. तर बाहेर असं सारवलेलं थोडंसं खरबुड आहे ना, तिथे काय रांगोळी व्यवस्थित काढता येत नाही, त्यामुळं मी अशी सिम्पलच रांगोळी काढली बाहेर आणि पोर्चमध्ये छान काढली. तर बाहेरची सगळी रांगोळी काढून झाली त्यानंतर मी आले घरामध्ये. तर देव उजळून मी सुकायला ठेवले होते फॅनखाली आणि ही तयारी करून मी बाहेर गेले होते. दिवे पण लावले होते मी, मंदिर तसं सोडावं नाही ना, त्यामुळं कपडे वगैरे सगळे मी टाकून ठेवले होते मंदिरामध्ये. पुसूनपासून व्यवस्थित दिवे लावून ठेवले होते आणि त्यानंतर आता देवांची मांडणी करून घेते आणि देवपूजा करून घेते. तर दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांचा माना असतो ना, तर सगळे झेंडूचे फुलंच मी देवांना वाहणार आहे. तर देवांची मांडणी झाली, देवपूजा झाली, नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांचं जेवण झालं, थोडासा आराम केला आम्ही. त्यानंतर मी लागले पुन्हा 3:30-4 कामाला लागले, सगळं घरातलं आवरलं आणि संध्याकाळ होत आली होती. तर म्हणलं तुळशीला दिवा लावावा आणि गाड्यांची पूजा करून घ्यावा. तर बाहेर आले मी, तुळशीला दिवा लावला तुपाचा आणि रांगोळीजवळ पण 1-2 दिवे लावा म्हणलं. तर हे दिवे मी ना पाठीमागं गेले होते नवरात्राच्या वेळ आधी, त्यावेळेस आणले होते, तर तेच दिवे लावते आता इथं. तर दसऱ्याची रांगोळी मी अशी काढली होती, तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बरं का. तर दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाचं सुद्धा खूप महत्त्व आहे. तर असं म्हणतात की शमीच्या झाडाची पूजा पहिले राजे महाराजे क्षत्रिय लोक करायचे आणि अशी पण मान्यता आहे की लंकापती रावणाने सीतेचे जेव्हा हरण केलं होतं युद्धाच्या आधी, भगवान श्रीरामांनी शमीच्या झाडासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या विजयाची कामना केली होती, तेव्हापासून शमीच्या झाडाच्या पानांना स्पर्श करावा असं म्हणतात. आणि शमीच्या झाडांना स्पर्श केला की आपले सगळे दुःख त्रास दूर होतात अशी सुद्धा मान्यता आहे. त्यामुळं दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाचं सुद्धा पूजन केलं जातं. तर छोटंसं शमीचं झाड मी दारामध्ये कुंडीत लावलेलं आहे पूजेसाठी, तर त्याचं मी पूजन करून घेतलं. त्यानंतर मग आलो आम्ही गाडीची पूजा करायला. तर बघा आज फौजी साहेबांनी माझ्या भावांनी सगळ्या गाड्या चकाचक केल्यात, सगळ्यांना गाड्यात मोठी गाडी सोडून बाकीच्या चौघांना पण एक एक गाडी, फक्त मलाच गाडी नाही. मला कुठं जायचं म्हणलं ना मुलांना सांगावं लागतं चला मला घेऊन, फौजी साहेबांना सांगावं लागतं चला मला बाजारात घेऊन, असं आहे. पहिली माझी डिओ गाडी होती ना, तर ती खराब झाली थोडीशी, तर ती विकून टाकली आणि मग इलेक्ट्रिक गाडी घेतली. पण इलेक्ट्रिक गाडी मला आवडतच नाही, त्याच्यामुळं मी ती चालवतच नाही. मग मुलांना आणि फौजी साहेबांना म्हणत असते चला मला बाजारात घेऊन, तर ते मला घेऊन जातात. तर घरी कोणी ना कोणी एकजण असतंच, त्यामुळं मला काही प्रॉब्लेम येत नाही, असं घेऊन जातात मला ते बाजारामध्ये. तर हे 5 सगळ्या गाड्यांची मी आता पूजा करून घेते. बाहेर गाड्यांची पूजा झाली, त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी ना खंडोबाची म्हणजे आपल्या जे कुलदैवत आहे ना त्यांची तळी भरावी लागती. त्यानंतर आपल्या कुलदेवीचा टाका असतो ना, कुलदेवीची सुद्धा तळी भरावी लागती. तर तळी भरली आणि त्यानंतर मला सरस्वती पूजन शस्त्रपूजन पण करायचं होतं. तर तळी भरून झाल्यानंतर
म्हणलंय बाकीचं पूजन करून घेते. तर अशी तळी भरायला फौजी साहेबांना पण काही एवढं जमत नाहीत, कारण ते पहिलं फौजमध्ये होते ना, तिकडंच राहायचे, त्याच्यामुळे काही माहीत नाही. आणि सासऱ्यांना यायचं तर सासरे पण वारलेत, त्यामुळं पाठीमागं हे त्यांचे मावस काका आहेत तर ते पाठीमागं राहतात, तर त्यांना बोलवलं होतं तळी भरायला. ते आले मग त्यांना येते व्यवस्थित तळी भरता, मग त्यांनी तळी भरली, कसं काय करायचं ते सांगितलं. आणि पोलीस साहेबांना म्हणलं व्यवस्थित लक्षात ठेवा कायचं काय करायचं, कारण शिकायचं काय वय नसतं, आपण कधीही शिकू शकतो. तर मग पोलीस साहेब एकदम लक्ष देऊन ते पाहत होते व्यवस्थित. तर बाहेर येऊ पण अशी तळी भरावं लागते. तर दिवाळी दसऱ्याला गाड्यांचं पूजन करतानाही ना गाड्यांचं तोंड आपल्या घराकडे करून उभं करायचं असतात, आणि मग पूजन करायचं असतं, कारण ती सुद्धा एक लक्ष्मीच असते आपली, तर आपल्या घराकडे येणारी लक्ष्मी असावी असं म्हणतात, त्यामुळे तोंड आपल्या घराकडे करून पूजन करायचं असतं. तर रोजची देवपूजा आहे ना, देवांना मी आंघोळ अभिषेक घालून सकाळीच देवपूजा सगळी करून घेतली होती. आणि तळी भरून झाल्यानंतर मी शस्त्रपूजन, सरस्वती पूजन, लक्ष्मीपूजन हे पण करून घेतलं. आणि राम दरबाराचा फोटो आहे माझ्याकडे, तर पूजेमध्ये तो सुद्धा ठेवलाय मी. आणि पूजन केलंय श्रीरामांचं, श्रीराम दरबाराचं. कारण असं म्हणतात की या दिवशी देवीने असुरांचा वध करून धर्म आणि देवांचं रक्षण केलं होतं, त्यामुळे देवीची पूजा केली जाते. आणि त्याच दिवशी भगवान श्रीरामाने आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी रावणाचा वध केला होता, म्हणून या दिवशी भगवान श्रीरामांची सुद्धा पूजा केली जाते. आणि म्हणूनच तेव्हापासून शस्त्रांची आणि पुस्तकांची, आपल्या घरातल्या मंदिरांची पूजा करण्याची प्रथाही सुरू झाली. कारण धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र घेतले होते देवीने आणि भगवान श्रीरामांनी, आणि ते सगळं सार या पुस्तकांच्यात लिहिलं गेलेलं आहे, त्यामुळं पुस्तकांचीही पूजा केली जाते या दिवशी, शस्त्रांचीही पूजा केली जाते. तर मी सुद्धा शस्त्रांची, पुस्तकांची आणि घरामध्ये जे शस्त्र आपण छोटे छोटे वापरतो ना, त्यांचीसुद्धा पूजा केलेली आहे मी, तुम्ही बघू शकता. तर लक्ष्मीपूजन, देवीचं पूजन, सरस्वती पूजन, रामांचं पूजन हे सगळं मी मांडलेलं आहे, तुम्ही बघू शकता, आणि पूजन केलेलं आहे. तर सगळी पूजा मांडली मी, आता संध्याकाळचं नैवेद्य दाखवायचं आहे. स्वयंपाक काय झालेला नाही आहे, स्वयंपाक झाल्यानंतर मी नैवेद्य दाखवून तात्पुरतं मी आता दूध साखरेचा नैवेद्य दाखवला आहे. तर अगदी थोडक्यात मी तुम्हाला पूजा कशी करायची दसऱ्याची ते दाखवते आणि सांगते पण. तर इथं सरस्वती यंत्र मी काढून घेतलं आहे एका पाटीवरती, त्यानंतर रामदरबाराचा फोटोमध्ये मांडला आहे, आणि त्याच्या पलीकडून माता लक्ष्मी, सरस्वती आणि गणेश यांची जी प्रतिमा आहे ना, तर ती एकत्र येते तिन्हींची, तर ती ठेवली पलीकडून, रामदरबाराच्या पलीकडून उजव्या बाजूला. आणि कलशाची पण स्थापना केली मी इथं. तर मांगल्याचं प्रतीक आहे ना कलश, तर कलश पण भरलाय मी. कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी आणि थोडंशा अक्षदा, हळदी, कुंकू, 1 फूल, नागिनीची पानं, 1 नारळ ठेवलाय. कलशाची स्थापना केली. आणि सगळ्यात आधी आपण म्हणजे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. आणि दिवा प्रज्वलित म्हणजे दिवा लावून झाल्यानंतर एक सुपारी मांडली मी नागवेलीच्या पानांच्यावरती, तुम्ही बघू शकता मोत्याची सुपारी आणलेली मी ती. तर सगळं मी तुम्हाला मांडणी झाल्यानंतर दाखवते, पण सांगते मी तुम्हाला तोंडी फक्त, म्हणजे तुम्हालाही नंतर करता येईल. तर गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना विडा पण ठेवला आहे मी, खारी, खोबरं, बदाम, सुपारी हे असं. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा झाली ना, कलशाची पूजा केली मी, आणि त्यानंतर हे फोटो वगैरे सगळे मी आधीच ठेवून घेतले होते. त्यानंतर इथं शस्त्र, आपले छोटे मोठे शस्त्राने काम करतो ना आपण घरामध्ये, तर ते पण शस्त्र ठेवले आहेत. आपण मी लॅपटॉपवरती कधीमध्ये एडिटिंग करत असते, तर आपलं जे आपण नेहमीच्या कामामध्ये येतात ना शस्त्र आपले, तर ते पण आपण तिथं ठेवायचे असतात पूजामध्ये, कारण ती आपली एक लक्ष्मीच असते, त्यामुळं. तर शस्त्र मी ठेवले आहेत, पुस्तकं ठेवले आहेत. तर असं पूजेमध्ये आपण हे ठेवायचं, आणि एकदम साधी सोपी पूजा आहे. तर अशी मी पूजा करून घेतली, फक्त गणपती बाप्पांची पूजा करायची दिव्याच्या साक्षीने, कलशाची स्थापना करायची, आणि जे आपण फोटो वगैरे आहेत आपले देवाचे, तर ते तिथं ठेवायचे, आणि मनोभावे पूजा करायची. अगदी साधी सोपी पूजा आहे. आणि रोजची पूजा तर मी तुम्हाला आधी दाखवलीच होती. हे बा सगळे झेंडूचे फुलं वाहिलेत मी या सगळ्या देवांना, कारण झेंडूच्या फुलांचा आणि आंब्याच्या पानांचा आणि आपाट्याचा, म्हणजे जे सोनं बोलतो आपण, तर त्याचा मान आहे आज. तर आपट्याची पानं पण वाहिलीत मी. तर दसऱ्याचा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
तर काही चुकलं असेल तर ते माझं बरोबर असेल तर ते देवाचं, आणि यातून काही चुकलं असेल तर मला तुम्ही नक्कीच सांगा. तर खूप दिवसानंतर पूजा झाली ना घरामध्ये, इतकं भारी वाटतंय ना मला, खूप मस्त वाटतंय. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर, तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.